नालासोपाऱ्यात कोकीन नावाच्या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या विदेशी नायजेरियन टोळीचा भांडाफोड करण्यात आज दुपारी तुलिन्स पोलिसांना यश आलं आहे. या कारवाईत 4 विदेशी नायजेरियन नागरिकांना अटक करून त्यांच्याकडून 1,49,58,000 रुपये किमतीचे 747 ग्रॅम वजनाचे कोकीन अंमल पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याबाबत तुलिन्स पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगू ओसिता वयवर्ष 28, उर्जी फिलिप्स वयवर्ष 30, ओगोना चुकवेने वयवर्ष 29 आणि ख्रिस अजाह चुकवेनेका वयवर्ष 30 असे पकडलेल्या 4 नायजेरियन आरोपींची नावे आहेत. नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर परिसरामध्ये नायजेरियन कोकेन विकण्यासाठी येणार असल्याची माहिती तुळीज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक DS पाटील यांना मिळाली होती. माहितीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत अवघडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सोलनकर, पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात यांच्या नेतृत्वाखाली 2 टीम बनून प्रगतीनगर परिसरात सकाळपासूनच सापळा रचण्यात आला होता. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर पोलीस नजर ठेवून असताना दुपारच्या सुमारास सद्गुरू अपार्टमेंटच्या जवळ 4 नायजेरियन संशयास्पद फिरताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी 4 नायजेरियन आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून 1.5 कोटींचे 750 ग्रॅम कोकेन जप्त केले. तुळीज पोलीस ठाण्यामध्ये 4 आरोपींच्या विरोधात NDPS प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याची माहिती तुळीज पोलिसांनी यावेळी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, HP लाईव्ह न्यूज, नालासोपारा. आज तुळीज पोलीस स्टेशन मार्फत प्रगतनगर या एरियामध्ये आम्ही NDPS च्या अनुषंगाने कारवाई केलेली आहे. 4 नायजेरियन नॅशनल्स आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांच्याकडे ज्याची इंटरनॅशनल मार्केटमध्ये 1.5 करोड रुपये किंमत होईल अशी एकंदर 750 ग्रॅम कोकेन आम्ही हस्तगत केलेलं आहे. NDPS ॲक्ट अनुसरण आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे. त्यांच्याकडे आम्ही चौकशी करत आहोत. सदरचा माल कुठे आला, कोणाला विकणार होते, याचा सोर्स कोण आहे, त्यामध्ये रॅकेट वगैरे काय इन्व्हॉल्व्ह आहे का, याची आम्ही चौकशी करत आहोत. आरोपी कस्टडीमध्ये आहेत, इंट्रॉगेशन बाकी आहे. आम्ही अजून माहिती अधिक मिळवत आहोत आणि त्यानुसार हा सोर्स जो आहे त्या कोकेनचा तो कुठून आणला गेला, कुणामार्फत हे आणला गेला आणि एखादं रॅकेट यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे का, याबाबतची आम्ही सविस्तर माहिती मिळवत आहोत. सर, अशी गँग